जुना बाजार चौकात मागील वर्षी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होर्डिंगचा सांगाडा कोसळून 4 निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी अंत झालाय. एवढी मोठी घटना घडूनही पुन्हा रेल्वे प्रशासन पुन्हा त्याच ठिकाणी होर्डिंग उभे करण्याचे काम सुरू केलंय, पण त्या विरोधामध्ये स्थानिक लोकांनी अमरण उपोषण करण्याचं ठरवलंय. आता आपण मंगळवार पेठेच्या चौकामध्ये आहोत. मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या ठिकाणी जो होर्डिंग लावायचा जो काही ग्रिल आहे ते ग्रिल पडून इथं 4 लोक एक्सपायर झाले होते, 4 लोक मृत्युमुखी पावले होते आणि जवळजवळ 9 लोक कायमस्वरूपी अपंगत्व आले त्यांना आणि अनेक लोक त्याच्यामध्ये जखमी देखील झाले होते. आणि त्याच ठिकाणी आता रेल्वे प्रशासन आणि तितक्याच वजनाचं तितकं लोखंड वापरून इथं पुन्हा एकदा त्याच ठिकाणी होल्डिंग उभं केलेलं जात आहे. आणि ह्यानुसार ह्या लोकांचं स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की पुन्हा किती लोकांचा जीव हा प्रशासन घेणार आहे असा प्रश्न उपस्थित करत आहेत. आणि काही लोक इथं उपोषणाला देखील बसलेले आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. आज सकाळी 10 वाजतापासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जुना बाजार चौक गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर 2018 यावेळेस जुना बाजार चौक शाहीर आमिर चौकात मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 4 लोकांचा मृत्यू झाला होता आणि काही लोक जखमी झाली होती. तर ही दुर्घटना परत होऊ नये या संदर्भात आमरण उपोषण करायची तयारी इथं ठेवलेली आहे. जोपर्यंत ते होर्डिंग काढत नाही तेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण इथं करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाची जी भिंत आहे, आमची मागणी अशी आहे की ती 20 मीटर भिंत सोडून आतमध्ये होर्डिंग लावण्यात यावं. ती होर्डिंग एवढी जवळ लावली आहे की ती होर्डिंग लावल्यावर रेल्वे प्रशासनाच्या जागेत आहे आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीत पण असून ती कॉर्पोरेशनच्या हद्दीत पडून नागरिकांचं नुकसान होणार आहे. तर रेल्वे प्रशासनाने एवढी जबाबदारी घ्यावी की ते भिंतीपासून 20 मीटर आतमध्ये होर्डिंग लावं. ती होर्डिंग पडली तर तुमच्या एरियातच पडून द्यावे आणि ते होर्डिंग पडल्यानंतर लोकांना नुकसान होणार नाही त्याचं. आमची मागणी कसं आहे मॅडम, शाळा जवळ आहे इथं, SSBM शाळाजवळ, जुना बाजार जवळ आहे, RTO ऑफिस जवळ आहे, कोर्ट जवळ आहे. इथं महाराष्ट्रामध्ये हा चौक म्हणलं की नावाजलेला चौक आहे, कोर्ट असल्यामुळे ना RTO असल्यामुळे पुन्हा ही दुर्घटना घडू नये, त्यामुळे आमचा प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे, आपलं सहकार्य असो हीच अपेक्षा बाळगतो. आणि इथं आम्हाला न्याय मिळून द्यावं की जो होर्डिंग पुन्हा या ठिकाणी लागलाच नाही पाहिजे अशी आमचा आग्रहाची विनंती. त्यांच्या हा लागला जसं भाईंनी सांगितलं जात आहे की 20 फूट आत, परंतु ही लावूच नये अशी आमची मागणी. पुढचं बोला मी सांगलं मॅडम, नंतर आता काय सांगू शकणार नाही, हे आम्ही आता स्पष्ट करू शकत नाही मॅडम. जवळजवळ सर्वच आहे मॅडम समर्थ, हो सर्वच आमच्या सोबतच आहेत. अजून तर वेळ आली तर आम्ही रस्त्यावरच आहे मॅडम, वेळ आल्यानंतर आम्ही रस्त्यावर, आम्ही कायद्यानुसारच रस्त्यावर येणार आहोत. तर आताच आपण पाहिलं की स्थानिकांनी त्या उपोषणाला बस, त्यांचं म्हणणं रेल्वे प्रशासनाला इतकंच आहे की जेणेकरून तुमचं होल्डिंग जे आहे ते अलीकड न लावता 1-20 मीटर आतमध्ये लावा, जेणेकरून मनुष्यहानी होणार नाही, असे अपघात परत पुन्हा पुन्हा होणार नाही आणि लोकांना आपल्या जीवाला मुकावं नाही लागणार आहे. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.